महाविकास आघाडीमध्ये कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही, आम्ही तिळे भाऊ आहोत असं वक्तव्य अशोक चव्हाणांनी केलंय. त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे यांनी. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण आपल्या सोबत आहेत. सर, काँग्रेसच्या नेत्यांची बैठक पार पडली, काय नेमकं बैठकीत झालं? प्राथमिक चर्चा झालेली आहे, मतदारसंघनिहाय अजून काही चर्चा सुरुवात नाही आहे. कारण की आम्ही 2 आणि 3 तारखेला मुंबईमध्ये जिल्हानिहाय अध्यक्ष आणि प्रमुख लोकांची बैठक घेणार आहोत आणि त्यानंतर मग साधारण तो अंदाज घेऊनच पुढे आम्ही जाणार आहोत. परंतु महाविकास आघाडी म्हणून जास्तीत जास्त जागा राज्यात याव्यात आणि ज्या पक्षाची ताकद ज्या भागात आहेत त्याच जागा आपण त्यांनी लढवल्या पाहिजे असं सर्वसाधारण धोरण आहे. पण मागच्या लोकसभेला 26 जागा काँग्रेस लढली होती, तर आता काही चाचपणी केली का 26 जागा लढायच्या किंवा काय? अद्याप त्या निष्कर्षाला मी आलेलो नाही आहे, पण मागच्या वेळेस आम्ही 26 जागा लढलो होतो. त्यामुळे मागचं उदाहरण अर्थात प्रत्येक वेळेस स्थिती तशीच आहे असं म्हणता येणार नाही. उलट मागच्यापेक्षा यावेळी स्थिती बरी राहील. होणाऱ्या ज्या निवडणुका दिसत आहेत त्याचे आलेले निकाल पाहता यावेळेसची परिस्थिती मागच्यापेक्षा निश्चित चांगली राहणार आहे. पण महाविकास आघाडीमध्ये मोठा भाऊ कोण यावरून वाद होताना पाहायला मिळतो? तिळे भाऊ होतो मी. पाहतोय आम्ही, आता आम्ही त्या निष्कर्षापर्यंत पोहोचलेलो नाही. महाविकास आघाडीत मोठे भाऊ कोण आहे यापेक्षा आम्ही तिळे भाऊ आहेत असं अशोक चव्हाण म्हटलं पाहायला मिळतंय. कॅमेरामन मनोज सरसुणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.